कोल्हापूर सांगली सातारा प्रामुख्याने आणि खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. कोल्हापूरची स्थिती तर खूपच बिकट आहे. चारी बाजूने पाण्याचा वेढा असल्यामुळे कुठल्याही दिशेने कोल्हापूरमध्ये प्रवेश करणं अवघड झालेलं आहे. काल दिवसभरामध्ये मिलिटरीची विमानं सुद्धा निम्म्यातून परत आली. मिलिटरीचं हेलिकॉप्टर सुद्धा निम्म्यातून परत आलं. त्यांनी बायरोड येण्याचा प्रयत्न केला तर ते किनीजवळ अडकले. अशा परिस्थितीमध्ये मी प्रत्यक्ष कोल्हापूरला येणं अवघड होतं, पण मुंबईतून आणि पुणे जिल्हा सातारा जिल्ह्याचा प्रवास करायचा प्रवासातून सगळं मी कोऑर्डिनेट करत होतो. दर अर्ध्या तासाने मी आणि कलेक्टर बोलत होतो. मला असं वाटतं की पूरस्थिती इतकी भयंकर आहे, यात राजकारण करणं हे बरोबर नाही. आपण सगळ्यांनी मिळून ह्या पूरस्थितीवर मात केली पाहिजे. 2 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय राजकारण करायचं ते करूया, परंतु आज जी मोठ्या प्रमाणात यंत्रणा लागली आहे, जे प्रशासन हल्लं आहे, त्याच्यामध्ये प्रशासनाशी कोऑर्डिनेशन यात्रेमधून माननीय मुख्यमंत्रीमध्ये आणि प्रत्यक्ष पुणे जिल्हा सातारा जिल्ह्याचा प्रवास करताना मी हे कोऑर्डिनेशन करतो. त्यामुळे आता जवळजवळ 40 आसपास बोटी त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ 10 आसपास बोटी ह्या सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी आपण आणतो आहोत. सुरक्षित ठिकाणी आणल्यानंतर त्या ठिकाणी सगळे जेवणाची व्यवस्था करतो, औषधाची व्यवस्था करतो, दुधाची व्यवस्था करतो. मी लवकरात लवकर पोहोचण्याचाही प्रयत्न करतो. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मिलिटरीच्या इन्चार्जना विनंती केली आहे की आज किमान चंद्रकांत पाटलांना मिलिटरीच्या विमानातून कोल्हापूरमध्ये सोडता येईल का. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मिलिटरीचे नियम खूप कडक असतात. त्यांच्या कुठल्याही अशा विमानामध्ये, हेलिकॉप्टरमध्ये किंवा त्यांच्या कुठल्याही वास्तूमध्ये अन्य कोणाला मंत्री असलो म्हणून काय झालं. त्यांचे काही नियम आहेत आणि ते योग्य आहेत. तरीसुद्धा ते मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीवर विचार करतायत. आणि एखाद्या वेळेस आज मी कोल्हापूरमध्ये सगळ्या जनतेच्या बरोबर राहण्यासाठी, सगळ्या जनतेची सेवा करण्यासाठी पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेन. माझी आई अंबाबाई मला कोल्हापूरला लवकरात लवकर पोहोचण्यामध्ये यश देईल. पण कुठे आहेत पालकमंत्री? आता राजकारण कशासाठी करतात? आणि त्यामुळे सगळ्या बाजूने पहिलं लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा आपला प्रयत्न झालेला आहे. नेव्ही फील्डमध्ये उतरलेले आहे, एनडीआरएफ फील्डमध्ये उतरलेले आहे, मिलिटरी फील्डमध्ये उतरलेले आहे, एअरफोर्स फील्डमध्ये उतरलेलं आहे. काही करायचं शिल्लक ठेवत नाही लोक. माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करत आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय आता आले तर प्रशासन सगळं त्यांच्या भोवती अडकेल. आणि त्यामध्ये त्यांचा प्रयत्न आहे की स्थिती थोडी नॉर्मल येऊ द्या. मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की पाऊस थांबला पाहिजे. पाऊस थांबल्याशिवाय धरणामधला पाण्याचा साठा जो वाढत चालला आहे तो कमी होणार नाही. धरणातला पाण्याचा साठा वाढला की त्याला डिस्चार्ज करावंच लागतं, अदरवाईज धरणं फुटण्याची भीती असते. डिस्चार्ज केलं की जे सखल भागामध्ये राहतात त्या ठिकाणी पाणी येणं हे स्वाभाविक आहे. आता ह्या सगळ्या निसर्गक्रमाला कोण कसं उत्तर काढणार? त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्या विरोधी पक्षांना की याचं राजकारण करू नका. सगळे मिळून या प्रचंड न भूतो, आजपर्यंत नाही झाली परिस्थिती, न भूतो अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावर आपण सगळे म्हणून मात करूया. मी लवकरात लवकर फोनने कोऑर्डिनेशन करण्याची जी सेवा करतो आहे ती प्रत्यक्ष कोल्हापूरमध्ये येऊन करण्याचा प्रयत्न करतो आहे. मा अंबाबाई, माझ्या ह्या प्रयत्नाला तू यश दे.